नमस्कार मी वंदना शिंदे विद्यानिकेतन गायडन्स सेंटर साताऱ्याच्या वतीने सर्वांचे स्वागत करते सव्वीस सप्टेंबर दोन हजार एकवीस रोजी जी, जी सेटची परीक्षा झाली होती त्यामध्ये ग्रंथालय आणि माहितीशास्त्र पेपर नंबर टू माझ्याकडे बुकलेट ए आहे या प्रश्नपत्रिकेमध्ये एकूण शंभर बहुपर्यायी प्रश्न दिलेले एक, बहु आहेत प्रत्येक प्रश्नाला दोन गुण आहेत आणि सर्व प्रश्न आपल्याला सोडवायचे आहेत चला तर आता आपण प्रश्नोत्तर पाहूया क्वेश्चन नंबर वन आयडेंटिफाय प्लॅगॅरिझम डिटेक्शन सॉफ्टवेअर वाङ्मय चौर्य शोधणाऱ्या आज्ञावली ओळखा आयथेंटिकेट उरकुण हे प्लॅगॅरिझम डिटेक्शन सॉफ्टवेअर आहेत आणि मॅक्फी हिल अँटी वायरस सॉफ्टवेअर आहेत म्हणून पर्याय नंबर एक आणि तीन करेक्ट ॲन्सर इज ए क्वेशन नंबर टू मॅच द फॉलोईंग लिस्ट वन अँड लिस्ट टू द कॉफीराईट ॲक्ट नाईन्टीन फिफ्टी सेवन द ट्रेडमार्क ॲक्ट नाईन्टीन नाईन्टी नाईन द इंडियन पेटंट ॲक्ट नाईन्टीन सेवंटी राईट टू इन्फॉर्मेशन ॲक्ट टू थाउजंड फाईव्ह करेक्ट आन्सर इज बी क्वेशन नंबर थ्री आयडेंटिफाय द कॅरेक्टरस्टिक्स ऑफ युजफुल इन्फॉर्मेशन उपयुक्त माहितीची वैशिष्ट्ये ओळखा ॲक्युरेसी अवेअरनेस ॲड ड्युबियस उपयुक्त माहितीची वैशिष्ट्ये अचूकता आणि पुरेसी पर्याप्त माहिती पर्याय क्रमांक एक आणि तीन करेक्ट आन्सर इज बी क्वेश्चन नंबर फोर आयडेंटिफाय द इन्फॉर्मेशन डिफ्युजन मॉडेल्स माहिती प्रसारणाची प्रारूपे ओळखा एपिडेमिक मॉडेल इकॉनॉमिक थेरी मॉडेल इंजिनिअरिंग मॉडेल एथनोग्रॉफी मॉडेल यातला पर्याय क्रमांक एक आणि दोन एपिडेमिक मॉडेल अँड इकॉनॉमिक थेरी मॉडेल हे दोन्ही पर्यायबरोबर आहेत म्हणून करेक्ट अँसर इज ए क्वेश्चन नंबर फाईव्ह इनफॉर्मेशन इंटरमिडायरीज मस्ट पोजेस द फॉलोईंग क्वालिटीज माहिती मध्यस्थांकडे खालील गुणवत्ता असणे आवश्यक आहे सर्चिंग कपॅबिलिटीज गुड हाईट कपॅबिलिटीज टू ॲनालाइज डेटा गुड बिल्डिंग त्यातलं पर्याय क्रमांक एक आणि तीन बरोबर आहेत माहिती शोध क्षमता माहिती विश्लेषण क्षमता करेक्ट आन्सर इज सी क्वेश्चन नंबर सिक्स अरेंज द फॉलोइंग कम्युनिकेशन मॉडेल्स इन क्रॉनॉलॉजिकल ऑर्डर संप्रेषणाच्या खालील प्रारूपांची कालानुक्रमाने रचना करा कॉन्सेप्च्युअल मॉडेल फंक्शनल मॉडेल मॅथमॅटिकल मॉडेल सिस्टमॅटिक मॉडेल ऑफ कम्युनिकेशन यामध्ये सर्वात जुनं आहे सिस्टमॅटिक मॉडेल ऑफ कम्युनिकेशन हे ॲरिस्टॉटलच्या का काळ कालामधलं आहे त्यानंतर फंक्शनल मॉडेल इज लासवेल मॉडेल त्याच्यानंतर मॅथमॅटिकल मॉडेल अँड कॉन्सेप्च्युअल मॉडेल करेक्ट ॲन्सर इज ए क्वेश्चन नंबर सेवन स्टेटमेंट बर्न कन्व्हेन्शन वॉज हेल्ड इन स्विझरलँड इन द इयर इन द इयर एटीन सिक्स्टी सिक्स बर्न कन्व्हेन्शन सन अठराशे सहासष्टमध्ये स्वित्झर्लंड येथे आयोजित केले होते विधान ए चूक आहे कारण बर्न कन्व्हेन्शन सन अठराशे शहाऐंशीमध्ये स्वित्झर्लंड येथे आयोजित केले होते त्यामुळे विधान ए हे चूक आहे स्टेटमेंट बी विपो कॉफीराईट ट्रिएटी वॉज हेल्ड इन जिनिवा इन नाईन्टीन नाईंटी सिक्स विपो ट्रिटी एकोणीसशे शहाण्णवमध्ये जिनिवा येथे संपन्न झाली विधान बी बरोबर आहे करेक्ट आन्सर इज डी बी इज ट्रू बट ए इज फॉल्स क्वेश्चन नंबर एट द शानन विवर मॉडेल ऑफ कम्युनिकेशन इज क्रिटिसाइज फॉर शानन विवरच्या संप्रेषण प्रारूपावर टिंबटिंब म्हणून टीका केली जाते कारण शानन विवर मॉडेल हे गणितीय मॉडेल म्हणूनच ओळखलं जातं म्हणून करेक्ट ॲन्सर इज ए इट इज टू मॅथमॅटिकल क्वेश्चन नंबर नाईन ओरल कम्युनिकेशन इज अल्सो नोन ॲज मौखिक संप्रेषणाला टिंबटिंब असेही म्हणतात मौखिक संप्रेषणाला वर्बल कम्युनिकेशन किंवा शाब्दिक संप्रेषण असे म्हणतात करेक्ट आन्सर इज ए क्वेश्चन नंबर टेन नॉलेज दॅट मे नॉट बी एक्सप्रेस बाय अँड इंडिज्युअल इज व्यक्तीने व्यक्त न करता येणाऱ्या ज्ञानास टिंबटिंब असेही म्हणतात करेक्ट आन्सर इज सी टॅसिक नॉलेज क्वेश्चन नंबर इलेवन इंडियन ट्रेडमार्क ॲक्ट इज इन ॲक्ट इन द इयर भारतीय ट्रेडमार्क कायदा टिंबटिंब वर्षी पारित करण्यात आला करेक्ट आन्सर इज ए 1999. नाईन क्वेश्चन नंबर ट्वेल्व इयात लिस्ट वॉज इस्टॅब्लिश इन द इयर आय ए टी एल आय एसची स्थापना टिंबटिंबमध्ये झाली इंडियन असोसिएशन ऑफ टीचर्स इन लायब्ररी अँड इन्फॉर्मेशन सायन्स वॉज इस्टॅब्लिश नाईन्टीन सिक्स्टी नाईन करेक्ट आन्सर इज ए क्वेश्चन नंबर थर्टीन इन वीच इयर वॉज कोल्हापूर पब्लिक लायब्ररीज ॲक्ट पास कोणत्या वर्षी कोल्हापूर सार्वजनिक ग्रंथालय कायदा पारित झाला कोल्हापूर पब्लिक लायब्ररी ॲक्ट वॉज पास इन नाईन्टीन फोर्टी फाईव्ह करेक्ट आन्सर इज डी क्वेश्चन नंबर फोर्टीन हू वॉज द चेअरमन ऑफ द नॅशनल पॉलिसी

यूजर्स फॉर स्टडी ॲट रॅन्डम कोणत्या नमुना निवड पद्धतीमध्ये लक्ष उपसमूहाचे उपविभाजन करून व नंतर उपभोक्त्यांना यादृच्छिकपणे निवडले जाते करेक्ट ॲन्सर इज सी स्ट्रॅटिफाईड सॅम्पलिंग स्तरीकृत नमुना निवड क्वेश्चन नंबर सिक्स्टीन मॅच द फॉलोईंग जोड्या जुळवा लिस्ट वन लिस्ट टू इनफ्लिबनेटने को इनफ्लिबने ने सोल हे सॉफ्टवेअर विकसित केले आहे डेसिडॉकने संजय हे सॉफ्टवेअर विकसित केले आहे एन आय सी नॅशनल इन्फॉर्मेश सेंटरने ई ग्रंथालया हे सॉफ्टवेअर विकसित केले आहे आणि इन्सडॉकने ग्रंथालया हे सॉफ्टवेअर विकसित केले आहे करेक्ट ॲन्सर इज डी क्वेश्चन नंबर सेवन्टीन मॅच द फॉलोईंग जोड्या जुळवा लिस्ट वन लिस्ट टू यू जी सी लायब्ररी कमिटीची जोडी लागते एस आर रंगनाथन युनिव्हर्सिटी एज्युकेशन कमिशन नाईन्टीन फोर्टी एट यस राधाकृष्णन एज्युकेशन कमिशन नाईन्टीन सिक्स्टी फोर डी एस कोठारी सेकंडरी एज्युकेशन कमिशनची जोडी आहे ए एल मुदल्यार नाईन्टीन फिफ्टी टू टू नाईन्टीन फिफ्टी थ्री करेक्ट अँसर इज ए क्वेश्चन नंबर एटीन युनेस्को इज रिस्पॉन्सिबल फॉर द डेव्हलपमेंट ऑफ द फॉलॉईंग स्पेसलाइज इन्फॉर्मेशन सिस्टीम युनेस्कोने खालील विशेष माहिती प्रणाली स्थापन केल्या आहेत एस पी आय एन ई एस आय एस ओ आर आय डी आय सी एम आर डी ए आर ही ही प्रणाली युनेस्कोनं विकसित केलेली नाही म्हणून पर्याय एक तीन आणि चार करेक्ट आन्सर इज डी क्वेश्चन नंबर नाईन्टीन अरेंज द फॉलोईंग इन्स्टिट्यूशन्स इन्फॉर्मेशन सेंटर्स इन ऑर्डर ऑफ देअर इस्टॅब्लिशमेंट खालील संस्थांचा माहिती माहिती केंद्राचा त्याच्या स्थापनेप्रमाणे बरोबर क्रम लावा यातलं सर्वात जुना आहे इन्स्डॉक एकोणीसशे बावन्नला स्थापन झालेलं आहे डी आर डी आर टी सी डॉक्युमेंट रिसर्च ट्रेनिंग सेंटर बेंगलोर एकोणीसशे बासष्ट त्यानंतर डेसिडॉक एकोणतीस जुलै एकोणीसशे सत्तरला स्थापन झालेलं आहे आणि नॅस्डॉक एकोणीसशे सत्तरला स्थापन झालेलं आहे म्हणून एक दोन चार आणि तीन करेक्ट ॲन्सर इज सी क्वेश्चन नंबर ट्वेंटी अरेंज क्रोनॉलॉजिकली द फॉलोईंग पब्लिक लायब्ररीज ॲक्ट पुढील सार्वजनिक ग्रंथालय कायद्याची कालक्रमानुसार रचना केलेली आहे त्यातलं सर्वात पहिला पब्लिक लायब्ररी ॲक्ट एकोणीसशे अठ्ठेचाळीस तमिळनाडू पब्लिक लायब्ररी ॲक्ट त्यानंतर महाराष्ट्र स्टेट पब्लिक लायब्ररी ॲक्ट एकोणीसशे सदुसष्ट त्यानंतर केरळ पब्लिक लायब्ररी ॲक्ट केरळ आणि हरियाणा या दोन राज्याचे एकाच वर्षी म्हणजेच एक एकोणीसशे एकोणनव्वदला लायब्ररी ॲक्ट पारित झालं होतं त्यानंतर गोवा पब्लिक लायब्ररी ॲक्ट एकोणीसशे त्र्याण्णव पण याच्यामध्ये त्यांनी गोवा अगोदर घेतलेलं आहे आणि नंतर केरळचा पर्याय दिलेला आहे म्हणून ह्याचं करेक्ट आन्सर आहे चार दोन तीन एक पण सी पर्यायसी निगडीत आहे जवळच आहे म्हणून करेक्ट ॲन्सर इज सी क्वेश्चन नंबर ट्वेंटी वन असर्शन इन्फॉर्मेशन लिटरसी इज द प्रोसेस ऑफ नोईंग वेन अँड वाय इन्फॉर्मेशन इज रिक्वायर्ड वेअर टू फाईंड इट अँड हाऊ टू इव्हॅल यूज अँड कम्युनिकेट इट इन अँड इथिकल वे माहिती साक्षरता म्हणजे माहिती केव्हा आणि का आवश्यक आहे ती कोठे आहे ती कुठे शोधावी आणि तिचे मूल्यांकन कसे करावे व वा तिचा वापर नैतिक मार्गाने कसा करावा विधान ए बरोबर आहे रिझन इन्फॉर्मेशन लिटरसी इज द ॲबिलिटी टू यूज अ कम्प्युटर अँड इट्स सॉफ्टवेअर टू अकम्प्लिश प्रॅक्टिकल टास्क माहिती साक्षरता ही व्यवहारिक कार्य पूर्ण करण्यासाठी संगणक आणि त्यांची सॉफ्टवेअर वापरण्याची क्षमता आहे करेक्ट आन्सर इज डी बोथ ए अँड आर ट्रू क्वेश्चन नंबर ट्वेंटी टू असर्शन रिसेंट ॲडव्हान्स इन इन्फॉर्मेशन अँड कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी अँड इट्स युटिलिटी हॅव फोर्स द युनिव्हर्सिटी लायब्ररीज टू प्रोव्हाइड कम्प्युटरायज इन्फॉर्मेशन सर्विस विधान माहिती आणि संप्रेषण तंत्रज्ञानातील अद्ययावत प्रगती आणि त्याची उपयुक्तता यामुळे विद्यापीठ ग्रंथालयांना संगणकीकृत माहिती सेवा देणे भाग पाडले आहे ए इज ट्रू रिझन यूजीसी डज नॉट प्रोव्हाइड एनी फायनान्शियल असिस्टन्स टू युनिव्हर्सिटी लायब्ररीज फॉर कम्प्युटरायझेशन संगणकीकरणासाठी विद्यापीठ ग्रंथालयांना यू जी सी कोणतीही आर्थिक मदत देत नाही रिझन चूक आहे संगणकीकरणासाठी विद्यापीठ करण्यासाठी विद्यापीठ ग्रंथालयांना यूजीसी आर्थिक मदत देते म्हणून करेक्ट आन्सर इज ए ए इज ट्रू बट आर इज फॉल्स क्वेश्चन नंबर ट्वेंटी थ्री असर्शन लायब्ररी अँड इन्फॉर्मेशन सर्विसेस आर सर सर्क्युअल फॉर मीटिंग लर्निंग नीड्स ऑफ द मॅसेज जनतेच्या शिक्षणाची आवश्यकता पूर्ण करण्यासाठी ग्रंथालय माहिती सेवा महत्त्वाच्या आहेत ए इज करेक्ट रिजन स्टेट पॉलिसी फॉर पब्लिक लायब्ररी अँड इन्फॉर्मेशन सर्विसेस इज इसेन्शियल सार्वजनिक ग्रंथालय आणि माहिती सेवासाठी राज्य धोरणाची आवश्यकता आहे करेक्ट आन्सर इज डी बोथ ए अँड आर ट्रू क्वेश्चन नंबर ट्वेंटी फोर इन्ट्यूट इज अ इंट्यूट हे टिंबटिंब आहे फ्री ऑनलाईन सर्व्हिस बेस्ट वेब रिसोर्सेस फॉर एज्युकेशन अँड इंटरनेट गाईड इंट्यूट हे यू केमध्ये स्थापन झालेली सर्विस आहे जुलै दोन हजार सहामध्ये त्याची स्थापना झालेली आहे आणि इनट्यूट हे मोफत ऑनलाईन सेवा देते त्याचबरोबर शिक्षण सा शास्त्रासाठी उत्तम वेब संसाधन उपलब्ध करून देते आणि इन इनट्यूट हे इंटरनेट गाईडसुद्धा आहे म्हणून पर्याय एक दोन आणि चार करेक्ट आन्सर इज सी क्वेश्चन नंबर ट्वेंटी फाईव्ह द फ्रिक्वेन्सी ऑफ गाईड टू इंडियन पिरॉडिकल लिटरेचर इज कॉर्टरली करेक्ट ॲन्सर इज सी क्वेश्चन नंबर ट्वेंटी सिक्स वॉट इज जॉग्रॉफिकल रेफरन्स सोर्स ग्लोब भौगोलिक संदर्भ स्रोत ग्लोब काय आहे सपाट पृष्ठभागावरील पृथ्वीचा नकाशा करेक्ट ॲन्सर इज सी द मॅप ऑफ अर्थ ऑन फ्लॅट सरफेस क्वेश्चन नंबर ट्वेंटी सेवन इन्स्पेक्ट अ बिब्लोग्रॉफिकल डेटाबेस डील्स विथ इन्स्पेक या सूचीय डेटाबेसमध्ये टिंबटिंब या विषयाची माहिती असते आता इन्स्पेक या नावातच फिजिक्स आणि इंजिनिअरिंग म्हणजे इन्स्पेक्टचा लॉंग फॉर्म आहे इन्फॉर्मेशन सर्व्हिसेस फॉर द फिजिक्स अँड इंजिनिअरिंग कम्युनिटी म्हणजे इन्स्पेक्ट या सूच डेस्टाबेसमध्ये पदार्थ विज्ञान आणि इंजिनिअरिंग या विषयाची माहिती असते करेक्ट आन्सर इज सी क्वेश्चन नंबर ट्वेंटी एट थेसिस आर डॅश डॅश टाईप ऑफ डॉक्युमेंट्स प्रबंध हे टिंबटिंब प्रकारचे प्रलेख आहेत कारण प्रबंधामध्ये मूळ माहिती असते अद्ययावत माहिती असते म्हणून प्रबंध हे प्रायमरी टाईप ऑफ डॉक्युमेंट्स करेक्ट अँसर इज ए क्वेश्चन नंबर ट्वेंटी नाईन डॅश डॅश आर द एक्झाम्पल्स ऑफ डीप वेब टिंबटिंब ही डीप वेबची उदाहरणे आहेत लायकॉस इन विजिबल कॅटलॉग आय पी एल टू आणि अल्टाविस्टा तर अल्टाविस्टा हे काय आहे सर्च इंजिन आहे म्हणून डीप वेबची उदाहरणे इनविजिबल डॉट कॉम लायकॉस इनविजिबल कॅटलॉग आणि आय पी एल टू करेक्ट अँसर इज डी क्वेश्चन नंबर थर्टी मॅच द फॉलोईंग जोड्या जुळवा लिस्ट वन लिस्ट टू बुक्स इन प्रिंट आर आर बावकर त्यानंतर द स्टेटमन्स इयरबुक पालग्रेव मॅकमिलन उलरीच इंटरनॅशनल पिरोडिकल्स डिरेक्टरीची जोडी आहे प्रोक्विस्ट आणि यन कार्टा इन्सायक्लोपिडियाची जोडी लागते मायक्रोसॉफ्ट चार तीन एक दोन करेक्ट आन्सर इज डी क्वेश्चन नंबर थर्टी वन असर्शन प्रायमरी सोर्सेस प्रोव्हाइड ऑथेंटिक इन्फॉर्मेशन फॉर रिसर्च प्राथमिक साधने संशोधनासाठी अधिकृत माहिती पुरवतात बरोबर आहे हे उत्तर बरोबर आहे रिजन इन्फॉर्मेशन इन प्रायमरी सोर्स इज हायली अनऑर्गनाइज्ड प्राथमिक साधनामधील माहिती अत्यंत असंघटित असते करेक्ट अँसर इज सी बोथ ए अँड आर करेक्ट कारण अत्यंत असंघटित अस प्राथमिक साधनामधील माहिती अत्यंत असंघटित असते कारण तृतीय साधनामधून द्वितीयक आणि द्वितीयक साधनामधून साधनाम प्राथमिक असा माहितीचा प्रवाह काय होत असतो वाहत असतो त्यामुळे प्राथमिक साधनामधील माहिती अत्यंत असंघटित असते हे वाक्यसुद्धा बरोबर आहे म्हणून करेक्ट आन्सर इज डी बोथ ए अँड आर सॉरी करेक्ट आन्सर इज सी बोथ ए अँड अँड आर करेक्ट क्वेश्चन नंबर थर्टी टू अरेंज द फॉलोईंग इन द क्रोनो क्रोनॉलॉजिकल ऑर्डर

एकोणीसशे पन्नास ब्रिटिश म्युझियम आणि त्यानंतर इंडियन नॅशनल बिब्लोग्राफी नाईन्टीन फिफ्टी सेवन सेंट्रल रेफरन्स लायब्ररी कोलकाता यांनी विकसित केलेलं आहे म्हणून या याचे क्रोनॉलॉजिकल ऑर्डर आहे बुक्स इन प्रिंट क्युम्युलेटिव्ह बुक इंडेक्स त्याच्यानंतर ब्रिटिश नॅशनल बिब्लोग्राफी आणि इंडियन नॅशनल बिब्लोग्राफी करेक्ट ॲन्सर इज बी क्वेशन नंबर थर्टी थ्री अरेंज द फॉलोइंग सर्विसेस इन इव्हॅल्युशनरी सिक्वेन्स खालील सेवांची त्याच्या निर्मिती क्रमानुसार रचना करा सर्वात जुनं आहे ईमेल त्यानंतर वेब फॉर्म त्याच्यानंतर आस्क ए सर्विस आणि सामाजिक नेटवर्किंग करेक्ट ॲन्सर इज सी क्वेश्चन नंबर थर्टी फोर गाईडलाईन्स फॉर इम्प्लिमेंटिंग अँड मेंटेनिंग व्हर्च्युअल रेफरन्स सर्विस इज प्रिपेर्ड बाय आभासी संदर्भ सेवाच्या अंमलबजावणी आणि देखभालीसाठी तत्त्वे टिंबटिंब यांनी तयार केली आहेत करेक्ट अँसर इज बी रेफरन्स अँड युजर सर्विस असोसिएशन क्वेश्चन नंबर थर्टी फायव्ह हू इज कॉल ॲज द फादर ऑफ रेफरन्स सर्विस संदर्भ सेवेचे जनक कोण आहेत करेक्ट अँसर इज बी डॉक्टर एस आर रंगनाथन यांनी एकोणीसशे मध्ये ज्यावेळेस ते मद्रास लायब्ररीचे ग्रंथ पालवते त्यावेळेस त्यांनी रेफरन्स सर्व्हिस मद्रास युनिव्हर्सिटीमध्ये विकसित केली आणि जगाचा जर विचार केला तर मेलविल डुए यांनी रेफरन्स सर्व्हिस सुरू केलेली आहे आणि सॅम्युएल स्वीट ग्रेन स्वेट ग्रेन यांनी फादर ऑफ रेफरन्स वर्क म्हणजे संदर्भ विभागाची स्थापना केलेली आहे तर हू इज कॉल ॲज द फादर ऑफ रेफरन्स सर्व्हिस करेक्ट ॲन्सर इज बी डॉक्टर एस आर रंगनाथन क्वेश्चन नंबर थर्टी सिक्स विच ऑफ द फॉलोइंग इन्फॉर्मेशन प्रोडक्ट्स आर बेस ऑन रिव्ह्यू टाईप ऑफ लायब्ररी सर्विसेस खालीलपैकी कोणती माहिती उत्पादने ही आढावा स्वरूपाच्या ग्रंथालय सेवेवर आधारलेली आहेत पर्याय दोन आणि चार ट्रेंड रिपोर्ट्स आणि स्टेट ऑफ द आर्ट रिपोर्ट हे रिव्ह्यू टाईप लायब्ररी सर्व्हिस पुरवतात म्हणून करेक्ट ॲन्सर इज डे क्वेश्चन नंबर थर्टी सेवन विच ऑफ द फॉलोईंग आर अलर्टिंग सर्विसेस खालीलपैकी कोणत्या सेवा जागरूकता सेवा आहेत त्याच्यामध्ये करंट अवेअरनेस सर्विस निवडक माहितीचे प्रसारण त्यालाच एस डी आय सिलेक्टिव्ह डेसिमिनेशन ऑफ इन्फॉर्मेशन असं म्हटलं जातं त्यानंतर इलेक्ट्रॉनिक क्लिपिंग सर्व्हिस पर्याय एक दोन आणि चार करेक्ट अँसर इज सी डॉक्युमेंट डिलिव्हरी सर्व्हिस हे रेफरन्स सर्विस आहे म्हणून करेक्ट अँसर इज सी क्वेश्चन नंबर थर्टी एट स्टेटमेंट्स कॅस इज स्पीडी अनाउन्समेंट ऑफ न्यूली अॅक्वर्ड इन्फॉर्मेशन ऑर डॉक्युमेंट्स प्रचलित जागरूकता सेवा ही नवीन प्राप्त माहिती किंवा प्रलेख यांची वेगाने प्रसारण करणारी सेवा आहे ए बरोबर आहे स्टेटमेंट बी एस डी आय इज अ कॅस विच अलर्ट्स युजर्स विथ लेटेस्ट पब्लिकेशन इन स्पेसिफिक फील्ड ऑफ इंटरेस्ट एस डी आय ही क्या सेवा, है? जात चा क्यास सेवा, सेवा है। आहे ज्यात वाचकास आवडीच्या विशिष्ट क्षेत्रातील अध्यावत प्रकाशनाबाबत जागरूक केले जाते कारण एस डी आय आणि कॅस या दोन्हीही सेवा प्रचलित किंवा अद्ययावत माहिती देणाऱ्या सेवा आहेत म्हणून विधान बी सुद्धा बरोबर आहे म्हणून करेक्ट आन्सर इज डी ए आणि बी दोन्हीही बरोबर आहेत क्वेश्चन नंबर थर्टी नाईन स्टेटमेंट ए इंडियन लायब्ररीज आर मेकिंग ऑप्टिमम यूज ऑफ सोशल नेटवर्किंग भारतातील ग्रंथालये सोशल नेटवर्किंगचा जास्तीत जास्त उपयोग करतात विधान ए बरोबर आहे स्टेटमेंट बी सोशल नेटवर्किंग हॅज वायडर रोल इन डेसिमिनेशन ऑफ इन्फॉर्मेशन माहिती प्रसारणात सोशल नेटवर्किंगची व्यापक भूमिका आहे हे विधानसुद्धा बरोबर आहे अन करेक्ट आन्सर इज सी बोथ ए अँड बी आर ट्रू क्वेश्चन नंबर फोर्टी स्टेटमेंट फॅक्ट फाइंडिंग इन्फॉर्मेशन कॅन बी इझिली ऑप्टेन यूजिंग हँडबुक्स डिक्शनरीज डिरेक्टरीज एक्सेट्रा विधान ए हँडबुक शब्दकोश निर्देशिका इत्यादीमधून तथ्यशोधक ही सहजपणे उपलब्ध होते विधान ए बरोबर आहे विधान बी तथ्यशोधक माहिती साधने वापरून सर्व सर्वसमावेशक साहित्य शोध घेता येतो विधान बी देखील बरोबर आहे म्हणून करेक्ट अँसर इज डी बोथ ए अँड बी आर ट्रू क्वेश्चन नंबर फोर्टी वन मॅच द फॉलोइंग लिस्ट वन अँड लिस्ट टू इन्फॉर्मेशन अबाउट बेस्ट बुक सर्वोत्कृष्ट ग्रंथाची माहितीची जोडी लागते वाचक सल्लागार त्यानंतर गायडन्स टू यू सायटेशन मॅन्युअल उल्लेख पुस्तिका वापरण्याबद्दलचे मार्गदर्शन उपभोक्ता शिक्षण लेखांची मुद्रित प्रत ची जोडी लागते पूरक सेवा आणि यू आर एलची यादी पुरवणे याची जोडी आहे वेब वेबलिओग्राफी म्हणून पर्याय तीन चार एक दोन करेक्ट अँसर इज सी क्वेश्चन नंबर फोर्टी टू मॅच द फॉलोईंग जोड्या जुळवा लिस्ट वन अँड लिस्ट टू कॅप्स कंटेंट्स ऐब्स्ट्रैक्ट्स एंड फोटोकॉपी सर्विसेज, सर्विसेस की जोड़ी है निस्केर इंडिया वर्ल्ड शेयर वर्ल्ड शेयर इज मैनेजमेंट सर्विसे जोड़ी है ओ सी एल सी ऑनलाइन कम्प्यूटर लाइब्रेरी सेंटर यूएसए डॉकलाइन डॉकलाइन की जोड़ी है एन एल एम नॅशनल लायब्ररी ऑफ मेडिसिन यू एस ए आणि बी एल डी एस एस ब्रिटिश लायब्ररी डॉक्युमेंट सप्लाय सर्विसची जोडी आहे ब्रिटिश लायब्ररी यू के लंडन पर्याय चार एक दोन तीन करेक्ट अँसर इज ए क्वेश्चन नंबर फोर्टी थ्री मॅच द फॉलोईंग लिस्ट वन लिस्ट टू जोड्या जुळवा यूजर गायडन्स उपभोक्ता प्रशिक्षणची जोडी आहे रेफरन्स सर्विस माहितीची पुनर्बांधणी डायजेस्ट सर्विस आहे ट्रान्सलेशनची जोडी आहे सपोर्ट सर्विस आणि ची जोडी आहे बिब्लोग्राफिक सर्विस पर्याय तीन एक चार दोन करेक्ट अँसर इज ए क्वेश्चन नंबर फोर्टी फोर फॉलोईंग आर वेबस्केल डिस्कवरी टूल्स खालीलपैकी कोणती वेबस्केल शोध साधने आहेत पर्याय तीन आणि चार बरोबर आहेत पी यू फाईन आणि सुमोन ही वेबस्केल डिस्कवरी टूल्स आहेत कारण मेंडले आणि एननोट हे रेफरन्स मॅनेजमेंट टूल आहेत म्हणून पर्याय तीन आणि चार करेक्ट आन्सर इज बी क्वेश्चन नंबर फोर्टी फाईव्ह मॅच द फॉलोइंग जोड्या जुळवा लिस्ट वन लिस्ट टू ट्विटर ट्विटरची जोडी आहे मायक्रोब्लॉग विकिपीडिया विकिपीडियाची जोडी आहे सामूहिक प्रज्ञा आर एस एस फीड आर एस एस फीड्स वेब टू पॉईंट झिरोचं टूल आहे रिअली सुपर सिंडिकेशन किंवा रिच साईट समरीची जोडी आहे जागरूकता किंवा अलर्ट्स आणि पॉडकास्टची जोडी आहे ऑडिओ स्ट्रीमिंग पर्याय तीन एक चार दोन करेक्ट ॲन्सर इज बी क्वेश्चन नंबर फोर्टी सिक्स विच अमॉंग द फॉलोईंग इज अ फ्री ऑडिओ बुक साईट खालीलपैकी कोणती विनामूल्य ऑडिओ बुकचे संकेतस्थळ आहे करेक्ट ॲन्सर इज सी लिब्री ओक्स Question नंबर फोर्टी सेवन agency एजन्सी डेव्हलप्ड proxy प्रॉक्सी सॉफ्टवेअर फॉर रिमोट ऑथेंटिक ऑथेंटिकेशन ऑफ accessing फॉर ॲक्सेसिंग ई रिसोर्सेस कोणत्या संस्थेने ई संसाधनाचा रिमोट उपयोग करण्यासाठी उपभोगत्यांच्या अधिकृततेसाठी इ proxy प्रॉक्सी अदन्यावली विकसित केली आहे करेक्ट आंसर इज ए ओ सी एल सी क्वेश्चन नंबर फोर्टी एट हू फाउंडेड जेस्टोर इन द इयर 1995? नाईन्टी फाईव एकोणीसशे पंच्याण्णव साली जेस्टोर कोणी स्थापन केले जेस्टोर मीन्स जर्नल स्टोरेज हे अकॅडमिक ॲकॅडमिकसाठी वापरलं जातं तर करेक्ट आंसर इज सी विलियम जी बोवन यांनी विकसित केलेलं आहे क्वेश्चन नंबर फोर्टी नाईन सिलेक्ट द राईट क्रोनॉलॉजिकल सिक्वेन्स ऑफ द फॉलोइंग इन्फॉर्मेशन सिस्टीम ॲज पर दिअर इयर ऑफ एस्टॅब्लिशमेंट खालील माहिती प्रणालीचा त्याच्या स्थापना वर्षाच्या कालक्रमानुसार योग्य क्रम लावा इनेस इंटरनॅशनल न्यूक्लियर इन्फॉर्मेशन सिस्टीम एकोणीसशे सत्तरला विकसित झालेलं आहे त्यानंतर ॲग्रीस एकोणीसशे पंच्याहत्तर नेसाट एकोणीसशे सत्याहत्तर आणि पेटंट इन्फॉर्मेशन सिस्टीम इंडियन करेक्ट ॲन्सर इज सी जे त्याचे एक दोन तीन चार आहे असे क्रम आहे क्वेश्चन नंबर फिफ्टी असरशन

कारण शोधगंगा गंगा ही प्रबंधाची संग्रहिका इन्फ्लिबनेट उपलब्ध करते विधान ए सुद्धा बरोबर आहे आणि इन्फ्लिबनेट हे सीचे आंतर विद्यापीठीय केंद्र आहे कारण आर सुद्धा बरोबर आहे म्हणून करेक्ट आन्सर इज ए क्वेश्चन नंबर फिफ्टी वन असर्शन वेबस्केल डिस्कवरी सर्विस प्रोव्हाइड्स अ सिंगल इंटरफेस टू सर्च ऑल रिसोर्सेस ऑफ द लायब्ररी ग्रंथालयातील सर्व स्रोत शोधण्यासाठी वेबस्केल डिस्कवरी सर्व्हिस सिंगल इंटरफेस प्रदान करते विधान ए बरोबर आहे रिजन इट ब्रिंग्स रिझल्ट फ्रॉम ऑल डेटाबेसेस ऑल ओव्हर द वर्ल्ड जगभरातील सर्व डेटाबेसमधून परिणाम शोधून आणते करेक्ट आन्सर इज ए बोथ ए अँड आर ट्रू क्वेश्चन नंबर फिफ्टी टू द सब्जेक्ट नॅनो टेक्नॉलॉजी इज अँड एक्झाम्पल ऑफ हाऊ नॉलेज ग्रोज बाय टिंबटिंब हे ज्ञानाच्या कक्षा विस्तारण्याचे उदाहरण आहे करेक्ट अँसर इज ए कारण बायोटेक्नॉलॉजी देखील याचंच उदाहरण आहे फ्युजन करेक्ट अँसर इज ए फ्युजन क्वेश्चन नंबर फिफ्टी थ्री विच ऑफ द फॉलोईंग कॅटलॉग कोड इज बेस्ड ऑन आय सी सी पी इंटरनेशनल कॉन्फरन्स ऑन कैटलॉगिंग प्रोग्राम 1961 सिक्सटी वन इन पैरिस खालीपैकी कोलिकासिता आई सी सी पी वर आधारित है करेक्ट एन्सर इज एंग्लो अमेरिकन कैटलॉगिंग रूल्स वन नाइनटीन क्वेश्चन नंबर 54 कैटलॉगिंग ऑफ वेब डॉक्यूमेंट्स कैन बी डन बाय यूजिंग पुढीलपैकी कोणत्या प्रमाणाच्या सहाय्याने वेब प्रलेखांचे तालिकीकरण करता येईल करेक्ट आन्सर इज बी सी सी एफ कॉमन कम्युनिकेशन फॉर्मॅट क्वेश्चन नंबर फिफ्टी फाईव्ह द क्लास नंबर फॉर द बेसिक सब्जेक्ट जिओलॉजी इन कोलन क्लासिफिकेशन इज द्विबिंदू वर्गीकरण पद्धतीत भूगर्भशास्त्र या मूळ विषयासाठी टिंबटिंब हा वर्गांक आहे करेक्ट आन्सर इज बी यच यच हा जिओलॉजीसाठी किंवा भूगर्भशास्त्रासाठी वापरला जातो जी कशासाठी वापरला जातो तर बायोलॉजी या विषयासाठी आय हा बॉटनीसाठी वापरला जातो आणि एच यक्स मायनिंग या विषयासाठी वर्गांक आहे आणि एकोलन एक क्लासिफिकेशनच्या सिक्स एडिशनमध्ये पी एम ई एस टी या फाईव्ह फंडामेंटल कॅटेगरीमध्ये ह्या विषयांचे वर्गांक दिलेले आहेत म्हणून करेक्ट अँसर इज बी एच जिओलॉजी क्वेश्चन नंबर फिफ्टी सिक्स वाईल्ड क्लासिफाईंग डॉक्युमेंट्स बाय एनी स्कीम ऑफ क्लासिफिकेशन वे यूज कोणत्याही वर्गीकरण पद्धतीप्रमाणे ग्रंथाचे वर्गीकरण करताना टिंबटिंबचा विचार केला जातो खूप सोपं आहे याचं उत्तर कारण ऑप्शन एक तीन आणि चार आयडिया प्लेन वर्बल प्लेन आणि नोटेशनल प्लेन वैचारिक स्तर शब्दांकन स्तर आणि चिन्हांकन स्तर पर्याय एक तीन चार करेक्ट आन्सर इज डे नॅचरल प्लेन याच्यामध्ये विचारात घेतला जात नाही क्वेश्चन नंबर फिफ्टी सेवन प्री कॉर्डिनेट इंडेक्सिंग सिस्टीम पूर्व समन्वित निर्देशन पद्धती म्हणजे आता प्री कॉर्डिनेट इंडेक्सिंग सिस्टीम इज कन्वेन्शनल इंडेक्सिंग सिस्टीम ती पारंपरिक निर्देशन पद्धती आहे विश त्यानंतर पर्याय क्रमांक तीन विषय स्पष्ट करण्यासाठी संज्ञांची शृंखला वापरते आणि निर्देशन नोंदीचा संग्रह या प्री कॉर्डिनेटिंग इंडेक्सिंग सिस्टीममध्ये केला जातो तर रिकॉलमध्ये पर्याय नंबर दोन रिकॉलमध्ये वृद्धी परंतु सामान्यपणे प्रिसीजनमध्ये घट करणारी पद्धती हा पर्याय चुकीचा आहे म्हणून करेक्ट आन्सर इज सी क्वेश्चन नंबर फिफ्टी एट विच ऑफ द फॉलोईंग आर द आय एस बी डी फॉर्मॅट्स खालीलपैकी आय एस बी डीचे नमुने कोणते आहेत पर्याय क्रमांक एक दोन आणि चार हे बरोबर आहेत आय एस बी डी आर इलेक्ट्रॉनिक रिसोर्स आय एस बी डी सी आर त्यानंतर आय एस बी डी पी एम हे आय एस बी डी फॉर्मॅट्समध्ये वापरले जातात बी के येत नाही म्हणून करेक्ट आन्सर इज सी क्वेश्चन नंबर फिफ्टी नाईन arrange द following फॉ फॉर्म्स ॲप्लाईंग द प्रिन्सिपल ऑफ कॅनॉन्सियल सिक्वेन्स फॉर द बेसिक सब्जेक्ट लिटरेचर ललित साहित्य या मूळ वर्गासाठी खालील साहित्य प्रकारांची पारंपरिक क्रमानुसार रचना करा तर सर्वात जुनं आहे काव्य कारण लल ललित साहित्य हे आठशे या वर्गांकामध्ये येतं त्यामुळं सर्वात जुनं काव्य त्याच्यानंतर नाटक त्याच्यानंतर कादंबरी आणि पत्र अशा याचा सिक्वेन्स लावला जातो म्हणून करेक्ट आन्सर इज सी क्वेश्चन नंबर सिक्स्टी अरेंज द फॅसेट्स इन लॉजिकल ऑर्डर पैलूंची क्रमवार रचना करा याची जर क्लुप्ती माहिती असेल पी एम ई एस टी तर याचं उत्तर लगेच आपल्याला मिळतं आहे पहिल्यांदा पी फॉर पर्सनॅलिटी एम फॉर मॅटर ए फॉर एनर्जी यस फॉर स्पेस अँड टी फॉर टाइम म्हणजे पर्सनॅलिटी मॅटर एनर्जी स्पेस आणि टाईम असे त्याचे क्रम पैलूंची रचना आहे म्हणून करेक्ट ॲन्सर इज डी क्वेश्चन नंबर सिक्स्टी वन मॅच द फॉलोइंग जोड्या जुळवा लिस्ट वन लिस्ट टू पीक अबूची जोडी लागते ऑप्टिकल को इन्सिडन्स युनिटर्म इंडेक्स इंडेक्सिंग ही पोस्ट कॉर्डिनेट इंडेक्सिंग आहे त्यानंतर चेन इंडेक्सिंग एज ए फाल्स मध फॉल्स लिंकची जोडी लागते आणि को कीवर्ड आउट ऑफ कॉन्टॅक्टची जोडी आहे प्री कॉर्डिनेट इंडेक्सिंग खरं तर इथं म्हणजे क्विक क्वक आणि क्वॅक हे प्री कॉर्डिनेट इंडेक्सिंग सिस्टीम आहे पण इथं प्रिंटिंग मिस्टेक झालेलं आहे प्री कॉर्डिनेट इंडेक्सिंग म्हणून बी हे उत्तर पर्यायांच्या जवळ आहे म्हणून करेक्ट अँसर इज बी क्वेश्चन नंबर सिक्स्टी टू स्टेटमेंट पैलू युक्तिकरण आणि सखोल सुलभ अनुसूची तयार करण्याचे राहिलेले काम जास्तीत जास्त वस्तुनिष्ठ असण्याची गरज आहे विधान ए बरोबर आहे विधान बी या कामाचा जितका विकास होईल तितक्या कार्यक्षमतेने वर्गीकरण अचूक आणि त्वरित सेवा देणारी आंतरराष्ट्रीय भाषा ठरेल हे विधान देखील बरोबर आहे म्हणून करेक्ट आन्सर इज सी बोथ ए अँड बी आर ट्रू क्वेश्चन नंबर थर्टी सिक्स असर्शन इन ए ए सी आर टू इन केस ऑफ एडिटेड बुक्स द मेन एंट्री इज गिवन अंडर टायटल ए ए सी आर प्रमाणे संपादित ग्रंथाची मुख्य नोंद ग्रंथनामाप्रमाणे केली जाते हे विधान बरोबर आहे रिझन एडिटर इज नॉट ॲन ऑथर संपादक हा ग्रंथकार नाही कारण संपादकाचे नोंद ही पूरक नोंद केली जाते आणि संपादित ग्रंथाची मुख्य नोंद ही ग्रंथनामाप्रमाणेच केली जाते म्हणून करेक्ट आन्सर इज सी बोथ ए अँड आर ट्रू क्वेश्चन नंबर सिक्स्टी फोर असर्शन डी डी सी फॉ फॉलोज सेवन इयर्स रिव्हिजन सायकल सुधारित आवृत्त्या काढण्यासाठी डी डी सी सात वर्षाचे कालचक्र अवलंबिते तर सुधारित आवृत्त्या काढण्यासाठी डी डी सी हे सात सारण्यांचा वापर करते सात वर्षाचे कालचक्र अवलंबित नाही तर सात सारण्यांचा वापर करते म्हणून विधान ए फॉल्स आहे चूक आहे कारण द युनिव्हर्स ऑफ नॉलेज इज डायनॅमिकली ग्रोइंग ज्ञानविश्वाची वृद्धी गतिशील आहे हे वाक्य बरोबर आहे म्हणून करेक्ट आन्सर इज डी ए इज फॉल्स बट आर इज ट्रू क्वेश्चन नंबर सिक्स्टी फाईव्ह द मॅनेजमेंट प्रिन्सिपल स्केलर चेन शोज स्केलर चेन हे व्यवस्थापन तत्व टिंबटिंब दर्शवते ऑथॉरिटी स्ट्रक्चर कारण वरून खाली ही अधिकाराची संरचना किंवा साखळी तयार केली जाते म्हणून द स्केलर चेन

प्लस इज अ टूल फॉर मेजरिंग लायब्ररी सर्विस सर्विसेस क्वालिटी इज डेव्हलप बाय लिप क्वाल प्लस हे ग्रंथालयाच्या सेवांच्या गुणवत्तेच्या मापनाचे तंत्र टिंबटिंबणे विकसित केले आहे करेक्ट आन्सर इज डी असोसिएशन ऑफ रिसर्च लायब्ररीज क्वेश्चन नंबर सिक्स्टी एट डॅश डॅश इज नॉट अ पार्ट ऑफ टी क्युएम टोटल क्वालिटी मॅनेजमेंट सकल गुणवत्ता व्यवस्थापनामध्ये टिंबटिंबचा समाविष्ट नाही तर कंटिन्युअस इम्प्रुवमेंट इज टोटल क्वालिटी मॅनेजमेंट एम्प्लॉय इन्वॉल्वमेंट आणि कम्युनिकेशन तर कंटिन्युअस पर्याय ए बी डी आर करेक्ट तर ह्याच्यामध्ये मार्केटिंगचा समावेश केला जात नाही करेक्ट आन्सर इज सी क्वेश्चन नंबर सिक्स्टी नाईन हू डिपाईन क्वालिटी ॲज फिटनेस फॉर यूज उपयोगासाठीची योग्यता ही गुणवत्तेची व्याख्या कोणी केली आहे करेक्ट ॲन्सर इज डी जोसेफ यम जुरान याने फिटनेस फॉर यूज ही संकल्पना किंवा व्याख्या तयार केलेली आहे क्वेश्चन नंबर सेवंटी असर्शन नॉलेज मॅनेजमेंट इज अ प्रोसेस ऑफ क्रिएटिंग नॉलेज ॲसेट्स ज्ञान व्यवस्थापन ही ज्ञानसंपत्ती निर्माण करण्याची प्रक्रिया आहे विधान ए बरोबर आहे रिझन टूल्स लाईक टॅक्सोनॉमीज आर यूज फॉर नॉलेज मॅनेजमेंट टेक्सॉनॉमीसारखी साधने ज्ञान व्यवस्थापनासाठी वापरली जातात हे विधान देखील बरोबर आहे पण करेक्ट ॲन्सर इज सी बोथ A and R true. Question number 71. Match the following. Zodia, Lava. List 1, List 2. Line, Atom, budget. ची जोडिया है. Based on detailed information for each head. Formula budget. ची जोड़ी लगते. बदल करन्यास अनुमति नस्ते. Do not permit variation. पी पी बी एस प्लॅनिंग फॉर पॅ प्लॅनिंग फॉर प्रोग्रॅमिंग बजेट सिस्टीमची जोडी आहे नियोजन आणि उपक्रमाधारित आणि झेड बी बी झिरो बेस बजेट स्टार्ट फ्रॉम स्क्रॅच शून्य शून्यापासून सुरुवात पर्याय एक तीन चार दोन करेक्ट आन्सर इज ए क्वेश्चन नंबर सेवेंटी टू असर्शन टी सी पी इज कॉल ॲज अ रिलायबल डिलिव्हरी प्रोटोकॉल ट्रान्समिशन कंट्रोल प्रोटोकॉलला विश्वासार्ह वितरण प्रोटोकॉल म्हणतात विधान ए बरोबर आहे रिझन टी सी पी मेक्स शुअर दॅट वॉट इज सेंट बाय द सेंडिंग मशीन इज रिसिवड इन्टॅक्ट बाय द डेस्टिनेशन प्रेषण यंत्रणा यंत्राद्वारे जे काही पाठवले जाते ते योग्य ठिकाणी अखंडित स्वरूपात प्राप्त होईल याची टी सी पी खात्री देते करेक्ट अँसर इज ए बोथ ए अँड आर ट्रू क्वेश्चन नंबर सेवंटी थ्री मॅच द फॉलोईंग अँड फाईंड द करेक्ट अँसर फ्रॉम द कोर्स गिवन बिलो जोड्या जुळवा आणि खाली दिलेल्या संकेतातून योग्य पर्याय निवडा आर टी एफची जोडी आहे मायक्रोसॉफ्ट रिच टेक्स्ट ची जोडी आहे मायक्रोसॉफ्ट आर डी एफ सॉरी पी डी एफ पोर्टेबल डॉक्युमेंट ची जोडी लागते ॲडॉग टी आय एफ एफची जोडी आहे अल्डस आणि ए यू ची जोडी आहे सन मायक्रो सिस्टम्स म्हणून पर्याय तीन चार दोन एक करेक्ट अँसर इज बी क्वेश्चन नंबर 74 फोर मॅच द फॉलोईंग अँड फाईंड द करेक्ट अँसर फ्रॉम द कोड्स गिवन बिलो जोड्या जुळवा आणि खाली दिलेल्या संकेतकातून योग्य पर्याय निवडा डिलिव्हरी ऑफ पॅकेट्स फ्रॉम सोर्स टू डेस्टिनेशन ची जोडी आहे नेटवर्क लेअर डेटा ट्रान्समिशन रेट ची जोडी आहे फिजिकल लेअर ॲक्सेस टू नेटवर्क रिसोर्स ॲप्लिकेशन लेअर अँड प्रोव्हाइड होप टू पॉप डिलिव्हरी डेटा लिंक लेअर पर्याय तीन चार एक दोन म्हणजे ओ एस आय मॉडेल इथं लक्षात ठेवायचं पी डी एन टी एस पी ए करेक्ट आन्सर इज सी क्वेश्चन नंबर सेवंटी फाईव्ह अरेंज द फॉलोईंग लायब्ररी सॉफ्टवेअर अकॉर्डिंग टू दिअर इयर ऑफ ओरिजन खाली दिलेल्या ग्रंथालय अज्ञावलाची त्याच्या उत्पत्ती वर्षानुसार रचना करा पी एच पी माय लायब्ररी ए बी सी डी कोहा न्यू जनलिप सर्वात जुनं आहे कोहा दोन हजार साली विकसित झालं आहे त्यानंतर पी एच पी माय लायब्ररी दोन हजार एक ए बी सी डी दोन हजार पाच आणि न्यू जर्न दोन हजार आठ करेक्ट आन्सर इज ए क्वेश्चन नंबर सेवेंटी सिक्स व्हर्च्युअल रियालिटी इज डिस्क्राईब ॲज ॲन एक्सपिरियन्स विच ई कंपासेस सेन्स सच ॲज आभासी वास्तविकतेच्या अनुभवाच्या वर्णनामध्ये टिंबटिंब आणि टिंबटिंब जाणीवांचा समावेश होतो करेक्ट अँसर इज ए साईट अँड टच क्वेश्चन नंबर सेवन्टी सेवन विच आर द फीचर्स ऑफ लायफाय लायफायची वैशिष्ट्ये कोणती आहे डिस्टन्स ऑफ कम्युनिकेशन इज ग्रेटर दॅन वायफाय वायफायपेक्षा संप्रेषणाचे अंतर जास्त असते हा पर्याय देखील बरोबर आहे द स्पीड ऑफ डाउनलोड इज ग्रेटर दॅन स्टँडर्ड वायफाय डाउनलोड डाउनलोडचा वेग प्रमाणित वायफायपेक्षा जास्त आहे असतो हे विधान देखील बरोबर आहे पर्याय एक आणि दोन बरोबर आहे म्हणून करेक्ट आन्सर इज ए क्वेशन नंबर सेवेंटी एट विच टर्म वॉज कॉइन बाय प्रोफेसर हेराल्ड हास वाईल गिविंग अ टॉक ऑन वायरलेस डेटा फ्रॉम एव्हरी लाईट प्रत्येक प्रकाशापासून वायरलेस डेटावर चर्चा करताना प्रोफेसर हेराल्ड हास यांनी कोणत्या संज्ञेची निर्मिती केली होती करेक्ट आन्सर इज बी लाय फाय क्वेश्चन नंबर सेवंटी नाईन वीच टाईप ऑफ प्रोटोकॉल इज यूज बाय इंटरफेस फॉर पब्लिक डेटा नेटवर्क सार्वजनिक डेटा नेटवर्क पी डी एनमध्ये इंटरफेससाठी कोणत्या प्रकारचा प्रोटोकॉल वापरला जातो करेक्ट ॲन्सर इज ए एक्स ट्वेंटी फाईव्ह क्वेश्चन नंबर एटी वेब क्रॉलर इज ऑल्सो कॉल ॲज वेब क्रॉलरला टिंबटिंब असेही म्हणतात वेब स्पायडर करेक्ट अँसर इज बी क्वेश्चन नंबर एटी वन विच ऑफ द फॉलोईंग कम्युनिकेशन मोड सपोर्ट्स टू वे ट्रॅफिक बट इन ओनली वन डायरेक्शन ॲट अ टाईम खालीलपैकी कोणती संप्रेषण यंत्रणा एकावेळी एकाच दिशेने परंतु द्विमार्गी संप्रेषणाचे समर्थन करते करेक्ट ॲन्सर इज सी हाफ डुप्लेक्स क्वेश्चन नंबर एटी टू द मोबाईल ॲप्लिकेशन प्रोटोकॉल टिपिकली रन्स ऑन टॉप ऑफ विच प्रोटोकॉल मोबाईल ॲप्लिकेशन प्रोटोकॉल एम ए पी प्रामुख्याने कोणत्या प्रोटोकॉलच्या वरती काम करते तर करेक्ट ॲन्सर इज सी एस एस सेवन क्वेश्चन नंबर एटी थ्री विच फी ऑफ बिग डेटा इज कन्सर्न विथ द इंटीग्रिटी ऑफ डेटा बिग डेटाचा कोणता फी डेटाच्या विश्वासार्हतेशी संबंधित आहे बिग डेटाचा विचार करता याच्यामध्ये तीन वीचा विचार केला जातो एक म्हणजे वॅल्यूम दोन म्हणजे वेलोसिटी आणि तिसरा आहे व्हेरासिटी तर त्यातला फी हा इंटीग्रिटी ऑफ डेटा म्हणजे व्हेरासिटी करेक्ट अँसर इज डी क्वेश्चन नंबर एटी फोर

करेक्ट ऍन्सर इज सी क्वेश्चन नंबर 85 फाईव्ह विच ऑफ द फॉलोइंग ऑर्गनायझेशन इन इज मेंबर ऑफ कीपर रजिस्ट्री पुढीलपैकी कोणती संस्था कीपर्स रजिस्ट्रीचा सदस्य आहे करेक्ट अँसर इज ए हॅथी ट्रस्ट क्वेश्चन नंबर एटी सिक्स वॉट आर द प्रॉपर्टीज ऑफ पॅसिओ आर एफ आय डी टॅक्स निष्क्रिय आर एफ आय डी टॅक्सचे गुणधर्म कोणते आहेत ऑप्शन दोन आणि तीन बरोबर आहेत पॅसिव आर एफ आय डी टॅक्स आर नॉट पावर्ड बाय इंटरनल बॅटरी तर पॅसिव टॅगमध्ये सक्रिय आर एफ आय डी टॅगपेक्षा वाचनक्षमता कमी असते आणि सक्रिय टॅगपेक्षा अधिक महाग असतो म्हणून करेक्ट आन्सर इज बी क्वेश्चन नंबर एटी सेवन ओ एस एस ओपन सोर्स सॉफ्टवेअर्स ऑफर्स द फॉलोईंग सॉफ्टवेअर्स यूजिंग क्लाउड कम्प्युटिंग क्लाउड कम्प्युटिंग वापरून ओ एस एस खालील अज्ञावली उपलब्ध करते तर पर्याय दोन आणि तीन बरोबर आहेत एक्स लिब्रीज अँड डिस्पेस कारण करेक्ट आन्सर इज बी क्वेश्चन नंबर एटी एट द लिंक डेटा इज बिल्ट अपॉन द स्टँडर्ड वेब टेक्नॉलॉजीज सच ॲज पर्याय एक दोन आणि तीन बरोबर आहेत टिंबटिंब प्रमाणित वेब तंत्रज्ञानावर आधारित लिंक डेटा तयार केला जातो एच टी टी पी वापरून तयार केला जातो आर डी एफ वापरून तयार केला जातो आणि यू आर आय करेक्ट अँसर इज ए फाईल ट्रान्सफर प्रोटोकॉलचा वापर केला जात नाही क्वेश्चन नंबर एटी नाईन मॅच द फॉलोईंग लिस्ट वन लिस्ट टू जोड्या जुळवा एक्स लिब्रिजची जोडी लागते अल्मा ची जोडी लागते इनोव्हेटिव इंटरफेस इंक ची जोडी आहे लिबलाइम आणि ची जोडी आहे ड्युरा क्लाउड पर्याय दोन चार एक तीन करेक्ट अँसर इज सी क्वेशन नंबर नाईंटीन असर्शन न्यू जनलिप इज अ फ्रीली अवेलेबल सॉफ्टवेअर न्यू जनलिप अज्ञावली मोफत उपलब्ध आहे हे विधान बरोबर आहे रिजन न्यू जनलिप कॅन बी कस्टमाइज डिपेंडिंग ऑन द रिक्वायरमेंट ऑफ लायब्ररीज ग्रंथालयाच्या गरजेनुसार न्यू जनलीपमध्ये बदल केले जाऊ शकतात करेक्ट ॲन्सर इज ए बोथ ए अँड आर ट्रो क्वेश्चन नंबर नाईंटी वन अरेंज द फॉलोईंग मेटा सर्च इंजिन अकॉर्डिंग टू देअर डेट ऑफ लॉन्चिंग खालील मेटा सर्च इंजिनची त्याच्या निर्मिती तारखेनुसार रचना करा सर्वात जुन आहे मेटा क्रॉलर सात जुलै एकोणीसशे पंच्याण्णवला स्थापन झालेलं आहे त्यानंतर एक्साइट ऑक्टोबर एकोणीसशे पंच्याण्णवला स्थापन झालेलं आहे त्यानंतर डॉकफाईल नोव्हेंबर एकोणीसशे शहाण्णवला स्थापन झालेलं आहे आणि कयाक चौदा जानेवारी दोन हजार चार पण या पर्यायामध्ये त्याने ॲन्सर अँसर डीमध्ये त्याने तीन एक दोन चार असे पर्याय दिलेले आहे हे उत्तराच्या जवळ आहे पण त्याचं करेक्ट ॲन्सर तीन दोन एक चार असा पर्याय पाहिजे होतं म्हणून करेक्ट ॲन्सर इज डी क्वेश्चन नंबर नाईन्टी टू आयडेंटिफाय द करेक्ट सिक्वेन्स ऑफ द फॉलोईंग सायटेशन इंडेक्सिंग सर्विसेस ॲज पर दिअर इयर ऑफ ओरिजिन खालील उद्धरण निर्देश सेवांचा त्याच्या निर्मिती वर्षानुसार अचूक क्रम लावा सर्वात पहिल्यांदा आहे सायन्स सायटेशन इंडेक्स एकोणीसशे एकसष्टमध्ये सोशल सायन्स सायटेशन इंडेक्स एकोणीसशे त्र्याहत्तर आर्ट्स अँड ह्युमॅनिटी सायटेशन इंडेक्स एकोणीसशे अष्ट्याहत्तर आणि इंडियन सायटेशन इंडेक्स दोन हजार चार दोन एक तीन चार करेक्ट अँसर इज सी क्वेश्चन नंबर नाईंटी थ्री वॉट इज करेक्ट ऑर्डर ऑफ स्टेप्स ऑफ रिसर्च डेव्हलपमेंट्स इन स्पायरल ऑफ सायंटिफिक मेथड शास्त्रीय पद्धतीच्या चक्रातील संशोधनाच्या विकासाच्या टप्प्यांचा अचूक क्रम कोणता आहे तर डॉक्टर एस आर रंगनाथन यांनी स्पायरल ऑफ सायंटिफिक मेथड हे प्रोलेगोमेन टू लायब्ररी क्लासिफिकेशनची जी एकोणीसशे सत्तावन्नला जी दुसरी आवृत्ती आली होती त्यामध्ये स्पायरल ऑफ सायंटिफिक मेथड हे चक्र विकसित केलेलं आहे आणि त्याचे पर्याय असे आहेत झेनित त्यानंतर असेंडिंग त्यानंतर नादिर सॉरी पहिल्यांदा आहे नादिर त्याच्यानंतर असेंडिंग त्याच्यानंतर झेनीत आणि डिसेंडिंग करेक्ट अँसर इज सी क्वेशन नंबर नाईंटी फोर मॅच द फॉलोईंग जोड्या जुळवा लिस्ट वन लिस्ट टू लायब्ररी सर्क्युलेशन रेकॉर्ड सेकेंडरी डेटा आहे इंटरव्ह्यूज त्याची जोडी आहे फोकस ग्रुप ऑब्झर्वेशन पार्टिसिपंट अँड नॉन पार्टिसिपंट आणि क्वेश्चन इयरची जोडी आहे क्लोज अँड ओपन एंडेड करेक्ट अँसर इज ए क्वेश्चन नंबर नाईंटी फाईव्ह विच ऑफ द फॉलोईंग कॉन्सेप्ट आर बेस्ड ऑन सायटेशन काउंट्स खालीलपैकी कोणत्या संकल्पना उल्लेखांच्या मोजणीवर आधारलेल्या आहेत पर्याय एक आणि चार बरोबर आहेत करेक्ट अँसर इज डे लॉ इनव्हर्स स्क्वेअर अँड लॉ ऑफ स्कॅटरिंग करेक्ट आन्सर इज डी क्वेश्चन नंबर नाईन्टी सिक्स डॅशडॅश अँड डॅशडॅश आर डेटा कलेक्शन टेक्निक्स अँड टूल्स टिंबटिंब आणि टिंबटिंब ही माहिती संकलनाची तंत्रे आणि साधने आहेत पर्याय तीन आणि चार बरोबर आहेत तर डायरी आणि सर्वे बंके ही माहिती संकलनाची तंत्रे आणि साधने आहेत करेक्ट अँसर इज सी क्वेश्चन नंबर 97 सेवन असर्शन मेन मिडियन अँड मोड आर सिम्पल स्टॅटिस्टिकल टेक्निक टू अंडरस्टँड सेंट्रल टेंडन्सी ऑफ द डेटा सरासरी मध्यक आणि बहुलक ही संशोधन माहितीची मध्यवर्ती प्रवृत्ती जाणून घेण्याची सुलभ सांख्यिकीय तंत्रे आहेत विधान ए बरोबर आहे दीज आर द मोस्ट ॲडॉप्ट स्टॅटस्टिकल टेक्निक्स फॉर ॲनालायझिंग क्वालिटेटिव्ह डेटा ऑफ हिस्टोरिकल रिसर्च ऐतिहासिक संशोधनातील गुणात्मक डेटाच्या विश्लेषणासाठी ही सांख्यिकीय तंत्रे बहुतांश वेळा वापरली जातात कारण सुद्धा बरोबर आहे करेक्ट ॲन्सर इज ए वो ए अँड आर प्रो क्वेश्चन नंबर नाईन्टी एट असर्शन रिसर्च युज्युअली प्रोवाइड्स डिपेंडेबल सोल्युशन संशोधन बहुतांश वेळा अवलंबून राहता येतील असे उपाय सुचवते ए इज करेक्ट रिजन रिसर्च बेस लायब्ररी डिसिजन ऑलवेज प्रू रॉन्ग संशोधनाधारित घेतलेले ग्रंथालयीन निर्णय नेहमी चुकीचे ठरतात कारण हे विधान चूक आहे कारण संशोधनावर आधारित घेतलेले हे निर्णय नेहमीच चुकीचे ठरत नाहीत म्हणजे करेक्ट ॲन्सर इज सी ए इज ट्रू बट आर इज फॉल्स क्वेश्चन नंबर नाईंटी नाईन असर्शन युजिंग ऑदर्स लिटरेचर विथ प्रॉपर एक्नॉलेजमेंट इज कन्सिडर्ड ॲज ॲन इथिकल रिसर्च प्रॅक्टिस योग्य त्या ऋणनिर्देशा इतरांचे साहित्य वापरणे ही एक नैतिक संशोधन रीत समजली जाते ए इज करेक्ट रिजन युजिंग ऑदर्स लिटरेचर विदाउट प्रॉपर ॲक्नॉलॉजमेंट लिड्स टू प्लॅगॅरिझम योग्य त्या ऋणनिर्देशाशिवाय इतरांचे वाचन साहित्य वापरल्यास वाङ्मय वाङ्मयचौर्य होते करेक्ट अँसर इज ए बोथ ए अँड आर ट्रू अँड क्वेश्चन नंबर वन हंड्रेड द रेफरन्स मॅनेजमेंट टूल मेंडले इज डेव्हलप्ड बाय मेंडले हे संदर्भ व्यवस्थापनाचे साधन टिंबटिंब यांनी विकसित केले आहे एल्स एअर करेक्ट अँसर इज से थँक्यू